नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, आत्ताच कोविड-19 प्रादुर्भावामुळे बरेचसे बदल आपल्याला या ठिकाणी झालेले पाहायला मिळतात, तर शैक्षणिक क्षेत्रातसुद्धा अशाच पद्धतीचा एक मोठा बदल या ठिकाणी झालेला आहे। तर या संदर्भात जो वर्ग 12 आहे, म्हणजे प्रत्येक वर्गाचे वर्ग 1 ते 12 जो 25% सिलेबसमधला जो 25% भाग आहे तो वगळण्यात आलेला आहे। तर या अनुषंगाने मुख्यत्वे आपण वर्ग 12 विषय इंग्रजी यातील कोणता 25% भाग हा वगळण्यात आलेला आहे तो आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर वर्ग 12 वगळण्यात आलेला जो भाग आहे तो आपण प्रोस सेक्शनमध्ये पाहू। तर वगळलेला भाग जो आहे तो आहे 1.5 आणि टेक्स्टचं टायटल आहे द न्यू ड्रेस बाय व्हर्जिनिया वुल्फ, पेज नंबर 43-54, पेज नंबर 43 तर 54। आणि याची डिफिकल्टी लेवल ही जास्त असल्यामुळं आणि तो टाईम कन्झ्युमिंग भरपूर वेळ घेणारा असल्यामुळं त्याला वगळण्यात आलेलं आहे। आणि यामध्ये एक नोट दिलेली आहे, द एन्टायर टेक्स्ट अँड ऑल द कॉम्प्रिहेन्शन ॲक्टिव्हिटीज आर ओमिटेड, की संपूर्ण टेक्स्ट, संपूर्ण धडा आणि त्याच्यावर आधारित असणाऱ्या ज्या आकलनात्मक कॉम्प्रिहेन्शन ॲक्टिव्हिटीज आहेत त्या वगळण्यात आलेल्या आहेत। बट रायटिंग स्किल्स ॲक्टिव्हिटीज, मग यामध्ये जे रायटिंग स्किल ॲक्टिव्हिटीज आहेत त्यामध्ये कॅरेक्टर स्केच आणि एक्सपान्शन ऑफ आयडिया अँड लँग्वेज स्टडी अँड वोकॅब्युलरी आयटम्स सिनॉनिम्स टेन्सेस इन द टेक्स्ट विल बी फॉर सेल्फ स्टडी, हे मुद्दे तुम्हाला सेल्फ स्टडीला स्वाध्यायासाठी स्वयंअध्ययनासाठी ठेवण्यात आलेले आहेत। दीज आयटम्स आर टॉट इन स्टँडर्ड 11 अँड फॉर द एक्झामिनेशन, कारण हे 11 वर्गात ही शिकवण्यात आलेले आहेत। हे जे रायटिंग स्किल आहे आणि लँग्वेज स्टडी हे 11 शिकवण्यात आलेलं आहे, त्यामुळे ते स्वयंअध्ययनासाठी आणि परीक्षेसाठी राहणार आहे। त्यानंतर वगळण्यात आलेलं आहे प्रोस सेक्शनमध्ये 1.7 ज्या पाठाचं नाव आहे व्हाय वी ट्रॅव्हल बाय सिद्धार्थ पिको आर अय्यर, आणि पेज नंबर आहे त्याचं 65-76 65-76। यामध्येसुद्धा एक रिझन सांगितलेलं की याची डिफिकल्टी लेवल ही हाय असून तो टाईम कन्झ्युमिंग असल्यामुळं त्याला वगळण्यात आलेलं आहे। आणि नोट दिलेली आहे, द एन्टायर टेक्स्ट अँड ऑल द कॉम्प्रिहेन्शन ॲक्टिव्हिटीज आर ओमिटेड, वरच्यासारखं की संपूर्ण जो पाठ आहे तो आणि त्याच्यावर आधारित असलेल्या ज्या आकलनात्मक कॉम्प्रिहेन्शन ॲक्टिव्हिटीज आहेत त्या वगळण्यात आलेल्या आहेत। बट रायटिंग स्किल आयटम्स, की रायटिंग स्किलवाले लेखन कौशल्य जे आहे त्यामध्ये जसं असेल राईट अँड ईमेल ते ठेवण्यात आलेलं आहे, अँड लँग्वेज स्टडी अँड वोकॅब्युलरी आयटम्स जसे ॲडजेक्टिव्ज फ्रेझल वर्ब आणि इन्फिनिटिव्ज इन द टेक्स्ट विल बी फॉर सेल्फ स्टडी, हे स्वयंअध्ययनासाठी स्वाध्यायासाठी असतील। दीज आयटम्स आर टॉट इन स्टँडर्ड 11, हे 11 तुम्हाला शिकवण्यात आलेले आहेत, अँड फॉर द एक्झामिनेशन, हे तुम्हाला स्वयंअध्ययनासाठी आणि परीक्षेसाठी असतील। तर हे झालं प्रोजच्या बाबतीत। आता आपण दुसरा जो सेक्शन आहे पोएट्री, त्यामध्ये काय काय वगळण्यात आलेलं आहे ते बघूयात। तर त्यामध्ये आहे 2.7, कवितेचं नाव आहे शी वॉक्स इन ब्युटी, जी जॉर्ज गॉर्डन बायरन यांनी लिहिलेली आहे, त्यामधील पेज नंबर 125-128। तर याच्यामाग वगळण्याचं तेच कारण आहे की डिफिकल्टी लेवल हाय आहे, टाईम कन्झ्युमिंग आहे। यात नोट दिलेली आहे, द एन्टायर टेक्स्ट अँड द कॉम्प्रिहेन्शन ॲक्टिव्हिटीज आर ओमिटेड, संपूर्ण कविता आणि त्याच्यावर आधारित असलेल्या आकलनात्मक ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत हे ॲक्टिव्हिटी ह्या वगळण्यात आलेल्या आहेत।
पण त्यामध्ये असलेलं जे रायटिंग स्किल आहे, फॉर एक्झाम्पल एक्सपान्शन ऑफ आयडिया, ते एक्सपान्शन ऑफ आयडिया तुम्हाला आहे विल बी फॉर सेल्फ स्टडी, जे तुम्हाला स्वयंअध्याय स्वाध्यायासाठी आहे. दीज आयटम्स आर टॉट इन स्टँडर्ड 11, हे तुम्हाला 11वीमध्ये तुम्ही शिकलेले आहेत एक्सपान्शन ऑफ आयडिया, अँड फॉर एक्झामिनेशन, ते परीक्षेसाठीसुद्धा राहील. आता कवितेमध्येच त्यानंतरचीच कविता आहे 2.8, स्मॉल टाउन्स अँड रिवर्स बाय ममंगदई. ममंगदई यांनी लिहिलेली स्मॉल टाउन्स अँड रिवर्स ही कवितासुद्धा इथून वगळण्यात आलेली आहे. पेज नंबर आहे त्याचं 129 ते 133. रिझन तेच त्याच्यामागं की टाईम कन्झ्युमिंग आहे आणि डिफिकल्टी लेवल थोडी जास्त असल्यामुळं वगळण्यात त्याला प्राधान्य देण्यात आलेलं आहे. नोट दिलेली आहे याच्यावर, द एन्टायर टेक्स्ट अँड द कॉम्प्रिहेन्शन ॲक्टिव्हिटीज आर ओमिटेड, की संपूर्ण कविता आणि त्याच्यावर आधारित आकलनात्मक ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत त्या या ठिकाणी वगळण्यात आलेल्या आहेत. बट रायटिंग स्किल ॲक्टिव्हिटीज, पण त्यामध्ये ज्या रायटिंग स्किल ॲक्टिव्हिटीज आहेत जशा डिबेट, डायलॉग रायटिंग, विल बी फॉर सेल्फ स्टडी, हे तुम्हाला सेल्फ स्टडीसाठी ठेवलेले आहेत डिबेट आणि डायलॉग रायटिंग. दीज ॲक्टिव्हिटीज आर टॉट इन स्टँडर्ड 11, जे 11वीत शिकवण्यात आलेले आहेत आणि त्या एक्झामिनेशनमध्ये आहेत. म्हणजे आपल्या असं लक्षात येतं की हे जे दोन प्रकरणं आणि दोन कविता, यामधील संपूर्ण प्रकरणं किंवा संपूर्ण कविता ह्या ज्या दोन दोन आहेत, ते प्रकरण, तो धडा किंवा कविता वगळण्यात आलेले आहे. त्याच्यावरच्या ज्या आकलनात्मक ॲक्टिव्हिटीज आहेत त्या वगळण्यात आलेल्या आहेत. पण लँग्वेज स्टडी असेल किंवा रायटिंग स्किल असेल ते मात्र वगळण्यात आलेलं नाही, हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. तर कोरोनाच्या या प्रादुर्भावामुळं हा सिलेबस, वर्ग 12वा इंग्रजीचा 25% हा सिलेबस वगळण्यात आलेला आहे. यानंतरही होणारे जे काही बदल आहेत त्या बदलांबद्दल तुम्हाला मी सांगत राहील, ज्या ज्याप्रमाणे मला माहिती मिळेल त्या पद्धतीनं सांगत राहील. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार, धन्यवाद.